कि काला धन लाने का कि नहीं लाने का, लाने का तो लाने का तो कहां रखने का, यूं ही रखने का, ये बोलने लो। बसा बसा बसा। देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे तीव्र आक्षेप नोंदवत भास्कर जाधव यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केलाय. या संदर्भात रुपाली यांनी ट्विट केलं असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्यात की कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झाली तरी बघ्याची भूमिका घेणारे फडणवीस साहेब आज सभागृहात मोदींची नक्कल होताच तडफडणीस आले अशी बोचरी टीका पाटील यांनी केली आहे. तसंच शिवप्रेमी दूध खुळा नाही, तुमची निष्ठा कुठे आहे, महाराष्ट्रासमोर उघडे पडले आहे असेही त्या म्हणाल्यात. आता रुपाली पाटील यांच्या ट्विटला भाजप काय प्रतिउत्तर देतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. तसंच तुम्हाला या सर्व विषयी काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. धन्यवाद.